आज आपण आपल्या सर्वांच्या आवडीचे गुलाबजाम करणार आहोत। त्यासाठी आपल्याला अर्धा किलो खवा लागणार आहे। आपण खवा अगदी फ्रेश घ्यायचा आहे। अर्धा किलो खव्याचे मी इथे प्रमाण सांगत आहे आपल्याला। त्यामध्ये आपल्याला आपल्या रेग्युलर जेवणातील वाटीने दोन वाट्या मैदा घ्यायचे आहे। अशा प्रकारे वाटी घ्यायची आहे। आपण हा मैदा चाळूनच घ्यायचा आहे। यामध्ये दोन वाटी मैदा, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, एक चिमटभर आपल्याला मीठ लागणार आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालावे लागते, त्यामुळे त्या पदार्थाची चव अतिशय वाढून येते। त्यामध्ये आपल्याला आता अर्धा फुलपात्र दूध देखील लागणार आहे। आता आपण सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करूया। साखरेचा पाक तयार करण्यासाठी आपल्याला आपला खवा अर्धा किलो आहे, बरोबर आपण एक किलो साखर घेणार आहोत। यामध्ये आपल्या नेहमी जे आपण पाणी पितो त्याचे ग्लास घेतलेले आहे मी। त्या ग्लासच्या मापाने बरोबर तीन ग्लास होतात, एवढे ग्लास तीन ग्लास साखर मी घेणार आहे। त्याच्याशिवाय साखर बुडेल इतके आपण पाणी घेणार आहोत। आणि आपल्याला वेलची पावडर व जायफळ पावडर लागणार आहे। आता आपण साखरेचा पाक करूया। तीन ग्लास साखर म्हणजेच एक किलो साखर आपण आपल्या एका भांड्यामध्ये घेतलेली आहे, त्यामध्ये आता मी पाणी घालत आहे। आपल्याला तीन ग्लास साखर त्याला बरोबर दोन ग्लास पाणी लागलेले आहे। आता आपण साखरेचा पाक करणार आहोत। पाक करताना आपल्याला एक तारी पाक इथे नको आहे। आपण साखर मेल्ट होईपर्यंत म्हणजे विरघळेपर्यंतच आपण पाक करायचा आहे। पाक आपल्याला थोडा पातळ म्हणजे वॉटरीमध्येच पाहिजेला आहे, त्यामुळे हा पाक आपल्या गुलाबजाममध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे व्यवस्थित। कंटिन्युअस स्टर करत आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे। आणि पाक तयार झाल्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालणार आहोत। आता आपण साखरेचा पाक इथे तयार होत असतानाच आपण आपली खव्याची कणिक मळून घेऊया। आपण गॅस आपले अगदी मंद ठेवूया। आपण आता खव्याची कणिक मळून घेत आहोत। सर्वप्रथम आपण खव्यामध्ये आपले अर्धे फुलपात्र दूध घालत आहोत। खवा आणि दूध सर्वप्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। खव्यामध्ये आपण दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहोत आणि चिमटभर मीठ घेतलेले आहे ते देखील घालत आहोत। गुलाबजाम तळण्यासाठी आपण रिफाईंड ऑइल आपल्या फ्रायपॅनमध्ये तापवण्यासाठी ठेवलेले आहे। गॅस देखील मी मंद केलेला आहे। आपण गुलाबजाम तुपात देखील तळू शकता, मी इथे रिफाईंड ऑइलमध्ये तळत आहे। आता आपण सर्वात शेवटी मैदा ॲड करत आहोत। थोडा थोडा ॲड करायचा आहे। यामध्ये तुम्हाला जर मीठ थोडे कमी वाटले तर तुम्ही ॲड करू शकता। आपली खव्याची कणिक मळून तयार आहे। आता आपण आपला पाक देखील तयार झाला असेल तो पाहूया। आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। याला थोडी चांगली आपण आता उकळी आणणार आहोत।
आपल्या साखरेच्या पाकाला छान अगदी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालणार आहोत। आपण आता गोळे बनवूया छोटे, फार छोटे पण बनवायचे नाही आणि मोठे देखील बनवायचे नाही। पहा अशा प्रकारे बनवायचे आहेत। आपण या पिठामध्ये खाण्याचा सोडा यूज केलेला आहे, त्यामुळे तळल्यानंतर हे थोडे मोठे होतात आणि पाकात घातल्यानंतर देखील मोठे होतात, त्यामुळे तुम्ही जितका लार्ज साईज घ्याल तितका तो गुलाबजाम मोठा होणार आहे, त्यामुळे घेतानाच तुम्ही गोळा थोडा छोटा घ्या। अशा पद्धतीने आपल्या दोन हाताच्या मध्ये गोळा घ्यायचा आहे आणि गोल गोल फिरवत तो व्यवस्थित गोल करायचा आहे आपल्याला। पहा अगदी व्यवस्थित करायचा आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे सिरेशन्स वगैरे नको आहेत, स्क्रॅचेस नको आहेत। गुलाबजामचे लहान लहान गोळे व्यवस्थित तयार करून घेतलेले आहेत, आता ते आपण डीप फ्राय करणार आहोत। आपले तेल व्यवस्थित तापलेले आहे, आपण हळूहळू व्यवस्थित गोळे आपल्या फ्राय पॅनमध्ये घालत आहोत। गॅस आपण मंदच ठेवलेले आहे। थोडे फ्राय झाल्यानंतर गुलाबजाम हलके होऊन वर आलेले आहेत। पहा साईज देखील मोठा झालेला आहे। आपण थोडे ब्राऊन कलरमध्ये किंवा बिस्किटच्या कलरमध्ये आपण थोडे काढायचे आहेत। खूप छान कलर येत आहे आपल्या गुलाबजामला। अजून थोडे फ्राय करावे लागणार आहेत आपल्याला। पहा आपले गुलाबजाम अगदी व्यवस्थित फुललेले आहेत, कलर देखील छान येत आहे। गुलाबजाम तळत असताना आपण गॅस आपले थोडे मीडियम फ्लेमवर ठेवले तर चालू शकते, पण आपल्याला कंटिन्युअस आपले गुलाबजाम स्टर करायला लागणार आहेत, नाहीतर ते एकाच बाजूनी व्यवस्थित करपून जातील आणि दुसऱ्या बाजूनी कच्चे राहतील, त्यामुळे आपण व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे। आता खूप छान कलर येत आहे। आपले फ्राय केलेले गुलाबजाम आता पूर्णपणे गार झालेले आहेत, ते आता आपण पाकात घालत आहोत। आपले सर्व गुलाबजाम आपण तळलेले आहेत आणि ते आता साखरेच्या पाकात घातलेले आहेत। आपण हे 2 तासानंतर सुद्धा खाऊ शकतो। खूप छान गुलाबजाम होतात, सॉफ्ट होतात। फ्रेंड्स, आपले मऊ लुसलुसीत रसाळ स्वादिष्ट घरगुती केलेले असे गुलाबजामुन तयार आहेत। गुलाबजामुन खूप छान झालेले आहेत। पहा आपण हा गुलाबजामुन कट करून देखील पाहूयात।
पहा, खूप छान असे गुलाबजामुन झालेले आहेत, स्पॉन्जी झालेले आहेत। अशा प्रकारे केलेले गुलाबजामुन तोंडात घातल्या घातल्या विरघळतात। आपण देखील माझी रेसिपी ट्राय करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका।